प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वासही त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद मोठ्या प्रमाणावर आपल्यामध्ये ताकद येतात, आपले बळकटी असते, त्याचवेळेस विधानसभेचं यश अधिक जवळ येते. या विधानसभा क्षेत्रामध्ये चित्र जर आता पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी विधानसभेमध्ये आमदार येणं फार काही अवघड गोष्ट नाही आहे, संघटित राहिलं पाहिजे. आता जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी जे काम करतात त्याचं काल तुम्ही पाहता, तुमच्यापेक्षा जमिनीवर जास्त लक्ष आहे. सारे चालले नाही या जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्याने चाळीसगाव शहरामध्ये तुम्ही पाहता. महाराष्ट्रामध्ये या जळगाव जिल्ह्यामध्ये पाटील साहेब सर्वात जास्त जर पोटका मिळत असेल मोठ्या प्रमाणावर 2 नंबर या ठिकाणी. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे अवैध दारू पकडली गेली, पोलीस मोठ्या प्रमाणावर काम करताय, पकडताय, पण हे कुणाचे ते सुटतात कसे? या ठिकाणी लोकप्रतिनिधींचा सहभाग त्याच्यामध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मग हे भावना या ठिकाणी होते. हे सगळे उद्योग जर बंद केले, जे 2 नंबरचे उद्योग बंद केले ना, ते थंड होते. पोलीस चांगलं काम करतात काही वेळा आणि काही वेळा पोलीस एकतर्फी काम करणं जसे आपल्याकडे झालं नाही. मग प्रशासनाच्या माध्यमातून चांगलं काम झालं पाहिजे, जनतेला प्रशासन आणि सरकार याचा समन्वय साधला आलं पाहिजे, या दृष्टिकोनात सरकार म्हणून तुमच्या मदतीची गरज आहे. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल जलगांव.